नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राज्यसभेत 125 विरुद्ध 105 मतांनी मंजुरी. ऐतिहासिक दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत. लोकसभेत खासगी माहिती संरक्षण विधेयकासह 4 विधेयकं सादर. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विधेयकाला मंजुरी. झारखंडमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात. 17 मतदारसंघातील 309 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला सुमारे 56 लाख मतदार ठरवणार. वस्तू आणि सेवा कर मोबदला आणि करपरतव्याची रक्कम राज्याला त्वरित देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय वित्तमंत्र्यांना विनंती. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5,350 कोटी रुपये इतका निधी द्यायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान. ब्रेक्झिटची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने मतदानाकडे जगाचं लक्ष. आणि भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 67 धावांनी विजय. 3 सामन्यांची मालिका भारताने 2-1 जिंकली. नमस्कार, 11:00 बातमीपत्रात मी अदिती पाटील आपलं स्वागत करते. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 संसदेची मंजुरी मिळाली आहे. राज्यसभेत काल हे सुधारणा विधेयक 125 विरुद्ध 105 मतांनी मंजूर झालं. लोकसभेने यापूर्वी हे विधेयक मंजूर केलं आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील भारतातील शरण दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. करुणा, बंधुत्व आणि मानवतेच्या दृष्टीनं घेतलेल्या निर्णयाचं हे प्रतीक आहे. अनेक वर्ष अत्याचार सहन करत असलेल्या लोकांच्या यातना विधेयकामुळे संपुष्टात येतील असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या शरणार्थींच्या यातना संपणार असल्याचं ते म्हणाले. तर हा दिवस भारतीय संसदेच्या इतिहासातला काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून या देशातून भारतात आश्रय घेतलेल्यांना नागरिकत्व मिळणार असल्याचं केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. प्रभावी बिल पास हुआ है संसद के द्वारा. मैं नरेंद्र मोदी जी और अपने गृहमंत्री अमित शाह का अभिनंदन करना चाहता हूं. जो पीड़ित हैं, जो दुखित हैं, जो विभेद के शिकार थे, जो अपनी जमीन से उखाड़ दिए गए, जिनकी बेटियां बहनों के साथ बदसलूकी हुआ करती थी, जो अपने घर छोड़ने पर मजबूर थे, ऐसे सभी लोगों को आज एक वैधानिक अधिकार दिया गया है और भारत सबों का सम्मान करता है. राज्यसभेत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मांडलं. या विधेयकावर सुमारे 6 तास चर्चा झाली. यावेळी विविध पक्षांच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेताना सूचना आणि प्रस्ताव मांडले. मात्र या सूचना बहुमतानं फेटाळण्यात आल्या. सभागृहात चर्चेच्या वेळी शिवसेनेचे खासदार उपस्थित होते. मात्र मतदानाच्या वेळी त्यांनी सभात्याग केला. चर्चेनंतर अमित शहा यांनी उत्तर दिलं. देशाची फाळणी झाली नसती तर नागरिकत्व सुधारणा विधेयक आणावं लागलं नसतं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. भारताच्या शेजारील पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश हे इस्लामी देश आहेत. त्यामुळे तिथं मुस्लिमांवर अन्याय होत आहे असं म्हणता येत नाही. तरीही एखाद्या मुस्लिमानं त्या देशामध्ये अन्याय होत असल्यामुळे भारतात नागरिकत्वाबद्दल अर्ज केला तर त्याचाही विचार केला जाईल असं शहा यांनी सांगितलं. रक्षा के लिए भी हम अपनी प्रतिबद्धता दोहराते हैं. भूमि सीमा से जुड़े हुए ये 3 देशों की धार्मिक लघुमती जो शरणार्थी बनकर आई है उसी को एड्रेस करने के लिए बिल लाए हैं. इसीलिए 3 देशों का जिक्र. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, बसपा, राजद, TRS यांनी हे विधेयक असंविधानिक असल्याचं सांगत विरोध केला. हे विधेयक घटनेच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे. राज्यघटनेत नागरिकत्वासाठी धर्माचा निकष कधीच नव्हता. त्यामुळे घाईघाईत विधेयक मंजूर न करता राज्यसभेच्या प्रवर समितीकडे पडताळणीसाठी पाठवावं अशी मागणी काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी केली. या विधेयकाचे दूरगामी परिणाम होतील याची कल्पनाही करता येणार नाही असं काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी या विधेयकावरील चर्चेदरम्यान सांगितलं. आसाममध्ये NRCच्या माध्यमातून केलेल्या चुका लपवण्यासाठी सरकारने हे विधेयक आणल्याचं तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन म्हणाले. बसपाच्या सतीश चंद्र मिश्रा यांनीही हे विधेयक असंविधानिक असल्याचं सांगत विरोध केला.
राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले असून हे विधेयक अधिक पडताळणीसाठी प्रवर समितीकडे पाठवावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी केली. श्रीलंका, भूतान आणि म्यानमारच्या लोकांचा यात समावेश का केला नाही असा प्रश्न टीआरएसचे के केशवराव यांनी उपस्थित केला. एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केलं जात आहे असा आरोप द्रमुकच्या तिरुची शिवा यांनी केला. या विधेयकावर मानवतेच्या आधारावर चर्चा व्हायला हवी आणि अवैधरित्या घुसखोरी केलेल्यांना बाहेर काढावं अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यावर देशभरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या शरणार्थींना न्याय मिळण्याची प्रतिक्रिया देशभरातून व्यक्त होत आहे. नवा जन्म मिल गया, नवा जन्म 22 साल हो गए सानू, 22 साल जेड़े थे असि ये वीजे नु संभाल दे, वीजे ले रहे हैं, 22 साल हो गए और साड़ी सारी उम्र इस वीजे चली गई. आज एक मता पास हो गया, सानू खुशी दा इन्ने ज्यादा खुशी हुई कि संभाल नहीं सकते. जो राज्यसभा में नागरिकता का बिल पास हुआ है इसकी बहुत बहुत खुशी है. दिवाली और होली से भी ज्यादा हमें पाक विस्थापित लोगों को खुशी है. हम माननीय गृह मंत्री को, प्राइम मिनिस्टर साहब को मुबारकबाद देते हैं कि एक अच्छा गोल्डन सेटअप उन्होंने उठाया. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अनेक महत्वपूर्ण प्रश्नांना उत्तरं देण्यात आली, तसंच शून्य तासिकेत अनेक सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. लोकसभेत काल एकूण 4 विधेयक सादर करण्यात आली. केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी खासगी माहिती संरक्षण विधेयक सादर केलं. हे विधेयक दोन्ही सदनाच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आज प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गोपनीय, संवेदनशील आणि खासगी माहितीचा वापर संबंधित व्यक्तीच्या परवानगीनेच करण्याची तरतूद या विधेयकात आहे. लोकसभेत काल आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विधेयक म्हणजेच IFSC ला मंजुरी देण्यात आली. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे भारतात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा संस्थांच्या गुंतवणुकीसाठी एकीकृत प्राधिकरण स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हवाई वाहतूक संचलनासाठीच्या सुरक्षित वाढ करण्याच्या दृष्टीने हवाई वाहतूक सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली. या कायद्यात होणाऱ्या सुधारणेमुळे हवाई संचलनालयाचे नियम मोडल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडात वाढ करण्यात आली असून हा दंड 10 लाखांवरून 1 कोटी इतका करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यासाची स्थापना करायलाही या बैठकीत मान्यता मिळाली. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज गैर बँकिंग वित्तीय संस्था, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या माध्यमातून जास्त किमतीची मालमत्त खरेदी करण्यासाठी अंशत पत हमी योजनेलाही मंजुरी दिली. त्याचप्रमाणे भारतीय पायाभूत वित्तीय कंपनीला अधिकृत भांडवल वाढवून देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली. दिवाळखोरी संहितेतील द्वितीय सुधारणाला मंजुरी देण्यात आली. संहितेच्या उद्दिष्टांची पूर्ती करणं, कारभारात सुलभता आणणं, प्रक्रियेतील अडथळे दूर करणं आणि NBFC आणि HFC मध्ये समन्वय साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. भारत आणि ब्राझीलमध्ये सामाजिक सुरक्षा करारातही मंजुरी देण्यात आली. दिल्ली मेट्रो 4 साठी निधीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. झारखंड विधानसभेच्या 3 टप्प्यातल्या निवडणुकीसाठी आज सकाळी शांततेत मतदानाला सुरुवात झाली. आज 17 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यात रांची, रामगढ, हजारीबाग, कोडरमा, छत्रा, गिरडीह आणि सराईकेला खरसवान या जिल्ह्यांचा समावेश आहे. रांची, हातिया, कनके, रामगड या नक्षल प्रभावित मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. या टप्प्यात 56 लाखांहून अधिक मतदार 309 उमेदवारांचं भवितव्य ठरवतील. या 309 उमेदवारांमध्ये 32 महिला तसंच 99 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. राज्य मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री CP सिंग आणि नीरा यादव, AJSU पक्षाचे प्रमुख सुदेश महातो, JVMचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी, माजी मंत्री आणि कामगार नेते राजेंद्र प्रसाद सिंह या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. तेलंगणमधल्या पशुवैद्यकीय महिला डॉक्टरच्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या 4 आरोपींना चकमकीत ठार करण्याच्या घटनेची विशेष तपास पथकाकडून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या 2 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करणार आहेत. सरन्यायाधीश
न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठानं या घटनेची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला होता. हे न्यायाधीश दिल्लीतूनच या घटनेची चौकशी करतील असं पीठानं म्हटलं होतं. चकमकीच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचं राज्य सरकारने पालन केलं असल्याचं तेलंगण सरकारच्या वतीनं मुकुल रोहतगी आणि कृष्णकुमार सिंग यांनी न्यायालयात सांगितलं. हे प्रकरण यापूर्वीच राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवल्याची माहिती त्यांनी दिली. तेलंगणमध्ये घडलेल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची चौकशी करताना पोलीस आरोपींना सकाळी 10:30 घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी ही चकमक झाली होती. वस्तू आणि सेवा कर मोबदला आणि करपर्तव्याची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 15,558.5 लाख रुपये करपरतावा येणं बाकी आहे. त्यामुळे राज्यातल्या विकासकामांवर परिणाम होत आहे असं ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे. दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची मंदी लक्षात घेता पुढील काळात कर परतावा कमी मिळेल असं वाटतं असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात लिहिलं आहे. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5,350 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून द्यायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3,500 कोटी रुपयांचा निधी भागभांडवल म्हणून देण्यासह या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतुकीला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्याला अधिकार द्यायला आणि या संदर्भातल्या अध्यादेशाचं अधिनियमात रुपांतर करायलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. दरम्यान समृद्धी महामार्गाला शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी या बैठकीत केल्याची माहिती कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या गोपीनाथ गडावर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आपली पुढील राजकीय भूमिका या मेळाव्यात त्या स्पष्ट करणार आहेत. या मेळाव्याला पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भारताची जनगणना 2021 होणार असून या जनगणनेसाठी सरकारकडून विभागवार प्रशिक्षण घेतले जात आहे. महाराष्ट्र आणि गोवा विभागातील राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर्सच्या प्रशिक्षण शिबिराचं काल महाराष्ट्र राज्य प्रशिक्षित विभागाच्या संचालिका रश्मी झगडे यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन झालं. त्यात 137 प्रमुख प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मास्टर ट्रेनर्स जिल्हा आणि तालुकास्तरीय 5,300 प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणार असून प्रत्यक्ष जनगणना करण्यासाठी लागणाऱ्या 3,00,000 लोकांना प्रशिक्षण देणार आहेत. यावेळी जनगणनेसाठी डिजिटल पद्धतीचा वापर करण्यात येणार असून मोबाईल ऍपद्वारे जनगणना केली जाणार आहे. याद्वारे एनआरपी आणि हाऊस मॅपिंग देखील करणार असल्याचं संचालिका रश्मी झगडे यांनी स्पष्ट केलं. नाशिक जिल्ह्यातल्या सर्व गावात बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्रीय सरकारची मिशन इंद्रधनुष्य योजना गावागावात राबवण्यात येत आहे. तसंच ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमही सुरू करण्यात आले आहेत. पाहूया याविषयीचा वृत्तांत. नाशिक जिल्ह्यातल्या काही भागात ऊसाची शेती आणि विटभट्टीवर काम करण्यासाठी विविध भागातून मजूर कुटुंब कामाला येतात. आर्थिक उत्पन्न कमी असल्यामुळे ही कुटुंब शेताच्या नजीकच झोपडी बांधून काही महिने वास्तव्य करतात. आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असल्यामुळे तसंच शेतात वास्तव्य केल्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. हे रोखण्यासाठी तसंच त्यांच्या लहान मुलांना विविध आजारांपासून संरक्षण देण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य या योजनेअंतर्गत लसीकरण मोहीम राबवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. गरोदर महिला किती त्या महिलांनी पण डोस घेतलेले का नाही, 3 महिने 4 महिने त्यांना पूर्ण झाले नाही, मग त्यांचं आम्ही लस आमच्या सुपरवायझरला माहिती दिलेली आणि सुपरवायझरने त्याप्रमाणे त्यांचे लसीकरण सत्र आयोजित केलेले आणि त्या लसीकरण सत्रामध्ये परत आम्ही त्यांना थांबवून आणि त्यांचे ज्या बालकांना डीपीटी बुस्टर, पेंटा, पोलिओ, रोटाव्हायरस, गोर बुस्टर या लसी देण्यात आलेल्या आहे आणि ज्या गरोदर माता आहे त्यांना टीडी फर्स्ट आणि टीडी सेकंड हे डोस आम्ही देत आहोत. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या आरोग्य केंद्रांमार्फत ही मोहीम राबवली जाते. या मोहिमेमध्ये आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आरोग्य सेविका, रुग्ण सहाय्यक
हे मिशन इंद्रधनुष्य मोहिमेविषयी नागरिकांना माहिती देऊन त्यांचं प्रबोधन करतात. आतापर्यंत आमच्याकडे 0 ते 2 वर्षाचे 80 मुलांनी व गरोदर 23 मातांनी लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे. यांना आम्ही जर बाळ 1 महिन्याचं असेल तर त्याला BCG डोस दिला आहे का नाही ते विचारतो. नसेल दिलेला तर आम्ही लगेच त्याला BCG डोस घ्यायला प्रवृत्त करतो आणि लसीकरण करतो. 1.5 महिन्याला असेल बाळ तर त्याला पेंटाव्हायलिनचा पहिला डोस, रोटा व्हायरसचा पहिला डोस, ओरल पोलिओ आणि IPV पोलिओ दिला जातो. 1.5-2 महिन्याचं बाळ असेल तर त्याला विचारतो त्याने पहिला डोस घेतला आहे का नाही. नसेल घेतला तर त्याला परत आम्ही पहिल्यापासून लसीकरण सुरू करतो. या योजनेमध्ये प्रामुख्यानं बालमृत्यू आणि बालकांमधील आजाराचं प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. परंतु जन्मापासून काही बालकांचं लसीकरण झालेलं नाही, तसंच काहींनी लसीकरणाचे डोस पूर्ण केलेले नाहीत. अशा नागरिकांना मिशन इंद्रधनुष्य विशेष लसीकरण मोहीम हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या सोमवारी जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अजय पाटील, नाशिक. पाकिस्तानात लाहोर इथल्या दहशतवाद विरोधी न्यायालयानं काल मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईदवर दहशतवादाला निधी पुरवल्याचा आरोप दाखल केला. जमात उल दाबाचा म्होरक्या हफीज सईदच्या बरोबरीनं त्याचे साथीदार हफीज अब्दुल सलाम बिन मोहम्मद, मोहम्मद अशरफ आणि जफर इक्बाल यांच्यावर देखील आरोप दाखल झाले आहेत. ब्रिटनमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होत आहे. ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचे पारडे जड असून निवडणुकांमध्ये त्यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मतदानामुळे ब्रिटनच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. ब्रेक्झिटच्या मुद्द्यासाठी या निवडणुकीला महत्व प्राप्त झालं आहे. प्रचाराच्या काल शेवटच्या दिवशी सर्व पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ब्रिटनचे भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असल्याचं लेबर पक्षाच्या जेमी कार्बिन यांनी सांगितलं. तर ब्रेक्झिटच्या समस्येतून फक्त आपलाच पक्ष देशाला बाहेर काढू शकतो असा दावा सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केला. क्रिकेट. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर काल झालेल्या तिसऱ्या निर्णायक T20 क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 67 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकाही 2-1 जिंकली. भारतानं दिलेल्या 241 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची फलंदाजी ढेपाळली. 3 षटकात 3-17 अशी अवस्था झालेल्या वेस्ट इंडिजला हेटमायरच्या 41 धावांनी सावरलं. त्याला कर्णधार किरॉन पोलार्डनं उत्तम साथ देत 68 धावांची खेळी करत संघाला 141 धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलं. मात्र त्यानंतर एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. भारतीय गोलंदाजीच्या प्रभावी माऱ्यामुळे वेस्ट इंडिजचा धाव 8 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावातच आटोपला. दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तत्पूर्वी भारताकडून सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि KL राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांची तडाखेबाजी खेळी पाहायला मिळाली. रोहित 71, राहुल 91 तर कोहलीनं नाबाद 70 धावांची दमदार खेळी करत भारताला 3-140 धावांचा पल्ला गाठून दिला. KL राहुल सामनावीर तर कर्णधार विराट कोहलीला मालिकावीराचा मान मिळाला. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण आणि मराठवाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे तर विदर्भातलं तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात सर्वात कमी तापमान चंद्रपूर इथे 13 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 13 आणि 14 तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राज्यसभेत 125 विरुद्ध 105 मतांनी मंजुरी. ऐतिहासिक दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत. लोकसभेत खासगी माहिती संरक्षण विधेयकासह 4 विधेयकं सादर. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विधेयकाला मंजुरी. झारखंडमध्ये 3ऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात. 17 मतदारसंघातील 309 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला. सुमारे 56 लाख मतदार ठरवणार. वस्तू आणि सेवा कर मोबदला या आणि करपरतव्याची रक्कम राज्याला त्वरित देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय वित्तमंत्र्यांना विनंती.
महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5,350 कोटी रुपये इतका निधी द्यायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान. ब्रेक्झिटची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने मतदानाकडे जगाचं लक्ष. आणि भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा 67 धावांनी विजय. 3 सामन्यांची मालिका भारतानं 2-1 जिंकली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.